नमस्कार, मी देवकी अजित काटकर, इयत्ता 6वी. माझ्या शाळेचे नाव ब्लूमिंग बर्ड्स हायस्कूल निगवे. तुम्हाला सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे का आपल्या सर्वांच्या लाडक्या गणेशाचे वाहन उंदीर का आहे? नाही ना? मग चला तर मी तुम्हाला एक कथा सांगते. उंदीर हा गणपतीचे वाहन का झाला त्याबद्दल विविध प्रकारच्या कथा आहेत. त्यापैकी एक कथा अशी, क्रौच नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. रागावलेल्या वामदेवाने तू उंदीर होशी असा शाप दिला. त्या शापाप्रमाणे क्रौच गंधर्व उंदीर झाला आणि उंदराच्या रूपात थेट पराशर मुनींच्या आश्रमात दाखल झाला. त्याने आश्रमात जेवढे काही होते ते खाऊन टाकले व खाण्यासारखे नव्हते ते कुरतडून टाकले. त्याचा हा धुडकूस असह्य होऊन पराशर ऋषींनी उंदरापासून मुक्तता व्हावी म्हणून गणरायाची प्रार्थना केली. श्री गणेश तिथे प्रकट झाले. त्यांनी आपला पाश उंदरावर टाकला. उंदराची सुटका होणे कठीण तो शरण आला. प्रसन्न झालेल्या बाप्पाने त्याला वर माग म्हटले. घाबरलेल्या उंदराला काय मागावे सुचलेच नाही. मात्र अन्नधान्य खाऊन मदमस्त झालेला उंदीर बाप्पाला म्हणाला, तुमच्याकडून काहीही नको, माझ्याकडून काही हवे असेल तर मागा. यावर बाप्पा हुशारीने म्हणाला, ठीक आहे, आजपासून तू माझे वाहन हो. उंदराचा गर्व उतरला, पण आता त्याला सेवा देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला बाप्पाचे ओझे वाहावे लागले. आता कळलं का आपल्या लाडक्या बाप्पाचे वाहन उंदीर का आहे? धन्यवाद.